माझे नाव सोनोरे काजल, विज्ञान विभागामार्फत माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे पृथ्वी चंद्र आणि सूर्य बाहेर वर्तुळ आकार अकक्षमध्ये असणारे 27 नक्षत्र। हे पूर्ण 27 नक्षत्र आहेत। पृथ्वी आणि पुष्य यामध्ये 520 किलोमीटर निखर्व अंतर आहे। तसेच पृथ्वी आणि चंद्र हे 4 लाख किलोमीटर अंतरावर आहे। हे पृथ्वीन पाहिले तर सेम सारखेच दिसतात दोन्ही। ही पूर्ण नक्षत्र आहे का? हे पूर्ण पुष्य वेळेची नक्षत्र आहे। ही अवकाशामध्ये ज्यावेळेस पुष्य नक्षत्र आणि असते त्यावेळेची स्थिती आहे। पुष्य नक्षत्र असताना चंद्र हा त्या नक्षत्रामध्ये असतो आणि पुष्य नक्षत्र ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस डब्ल्यू सारखा आकार तयार होतो। सूर्यमालेतील सर्वच ग्रह आणि पृथ्वीचा उपग्रह चंद्र ठराविक मार्गाने मार्गक्रम करत असतो त्यावेळेस त्याला ग्रहमार्ग असे म्हणतात। चंद्र पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 27.3 दिवस त्याला पूर्ण करावे लागतात। त्यावेळेस एक फेरी पूर्ण होती त्याची पृथ्वीवर। आणि ज्यावेळेस स्वाती, विशाखा आणि चित्रा हे तीन नक्षत्र मिळून तूर रास तयार होती। या नक्षत्रामुळे 12 राशी तयार झाल्या आणि ह्या फक्त पृथ्वीहूनच 27 नक्षत्र पाहायला मिळते। आणि ज्यावेळेस 27 नक्षत्र पृथ्वी पाहिलं असे अनेक नक्षत्र आहेत ते वेगवेगळ्या देशातून पाहायला मिळते। फक्त 27 नक्षत्र हे पृथ्वी पाहायला मिळतात आणि पृथ्वी आणि चंद्राचं अंतर 4 लाख असते त्यावेळेस हे दोन पुष्य नक्षत्र आणि पृथ्वी हे एकाच अंतरावर दिसतात।